नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज पावसाचा जोर ओसरला धोका मात्र कायम आजही महाराष्ट्राच्या इतक्या जिल्ह्यात पाऊस पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत मागच्या आठवड्यापासून कमीदाबाचा पट्टा कार्यरत होता महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी दरम्यान असलेल्या या कमीदाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने मागच्या काही दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा आता केरळ ते कर्नाटक किनारपट्टीकडे सरकला आहे यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा धोका अजूनही कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून येत आहे भारतीय ये हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसांची शक्यता आहे यामध्ये कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता असून जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांना आज हवामान खात्याने मध्यम पावसाचा इशारा दिला असून सांगली सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर बीड उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद